जुनी मराठीची मालिका आई माझी काळुबाई मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहात आर्या आणि अमोकच्या लग्नाची बातमी पेपर मध्ये छापून आली आहे आणि त्यामुळे अमोक फारच संतप्त झालाय. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं विराट गुरुजींनी पाटलांच्या घरी फोन करून तुमच्या घरी देवीची पूजा चालू असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार ही पूजा आर्यानेच केली असावी असा संशय घरच्यांना आला. त्यामुळेच मध्यरात्री सगळेच जण आर्याची झडती घ्यायला जातात पण आर्या तिच्याच खोलीत झोपलेली असते तेव्हा अमोक देखील आर्याची बाजू घेतो. तरीही घरातील सगळ्या सदस्यांचा आर्यावरच संशय आहे व आर्यानेच कोणती तरी पूजा केली असावी असा संशय त्यांना येतोय. तर आर्याचं 9 दिवसांचं उद्यापन संपन्न झालंय व तिला आपला भाऊ संकेत कुठे आहे हे देखील समजलंय. उद्यापन संपल्यानंतर संकेत याच घरात असल्याचं देवीने तिला सांगितलंय. त्यामुळे आता ती घरात सगळीकडे शोधाशोध करते तेव्हा आता आर्या संकेतला सुखरूप सोडवू शकणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल व देवी काळूबाई आर्याची आता पुढे आणखी कशा प्रकारे मदत करणार ते तर येणाऱ्या भागांमध्ये समजेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.